हॅलो फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स आज आपलं दुसरं ले दुसरं लेक्चर चालू आहे डी टीचं आपण गेल्या लेक्चरला आपण काय पाहिलं नंबर सिस्टम पाहिले आणि त्या नंबर सिस्टममध्ये जे आहे तर ते नंबर सिस्टममध्ये टाईप्स कोणते होते बायनेर नंबर सिस्टम ऑक्टेल नंबर सिस्टम डिसेमल नंबर सिस्टम आणि हेक्सा डेसिमल नंबर सिस्टम असे चार टाईपचे नंबर सिस्टम आपण स्वतः पाहिलेले आहेत त्यानंतरनं लक्षात ठेवा प्रत्येक नंबर सिस्टमला जो आहे तर तो एक बेस असतो बायनरीचा बेस किती टू ऑक्टेलचा बेस किती एट ऑक्टेल ऑक्टेल म्हणजे आठ म्हणून त्याला बेस आठ आहे डेसिमल डेसिमल डेसी डेसी म्हणजे दहा असलेलं म्हणून त्याचा बेस दहा आहे बघा आणि हेक्सा डेसिमल हेक्सा हेक्सा म्हणजे सोळा म्हणून याचा बेस किती आहे सिक्स्टीन आहे सो दीज आर द बेस ऑफ द नंबर सिस्टम त्यानंतरनं आपण काल आपण एक टाईप पाहिला होता डेसिमल टू बायनरी कन्वर्जन ते डेसिमल टू बायनरी कन्वर्जन कन्व्हर्जनमध्ये मी काय केले होते दोन एक्झाम्पल घेतले होते ते दोन एक्झाम्पल मला बरेच विद्यार्थ्यांची एक मेसेज आले की सर तुम्ही हे नंबर जे आहेत त्यात एक्झाम्पल्स अजून तुम्ही जास्त घ्या म्हणजे आमचा अजून डाउट्स चांगले क्लिअर होतील त्यातले एक मग त्याच्यावर मी काय करतो आहे आज एक जास्त एक्झाम्पल घेतो आहे डेसिमल टू बायनरी कन्वर्जनचे म्हणजे जेणेकरून तुमचा कन्सेप्टच क्लिअर होईल लक्षात ठेवा ज्यावेळेला एखाद्या डेसिमल नंबरला आपल्याला बायनरीमध्ये कन्व्हर्जन करायचं असतंय तर त्यावेळेला आपल्याला टूनं डिवाईड करायचं आहे मी अजून एकदा रिपीट करतो वेन एवर यू आर कन्व्हर्टिंग वेन एवर यू आर कन्वर्टिंग द डेसिमल नंबर डेसिमल नंबर इन टू बायनरी वी हॅव टू डिवाईड द नंबर बाय टू सो लेट्स टेक द एक्झाम्पल द एक्झाम्पल इज वन झिरो फाईव्ह वन झिरो फाईव्ह हा डेसिमल नंबर आहे ह्या वन झिरो फायवला मी काय केलो टूून डिवाईड केलो इथं शेजारी मी सगळं डिव्हिजन मांडले बघा टू नं डिवाईड केल्यानंतर ना कुठले नंबर्स आले कुठलं क्वेश्चन आलेलं आहे आणि रिमाइंडर काय आलेलं आहे हे नीट पाहून घ्या व्यवस्थित बघा वन झिरो फायला मी ज्या वेळेला टूनं डिवाईड करतो माझं क्वेश्चन किती आहे ते फिफ्टी से फिफ्टी टू सो रिमाइंडर इज वन तो वन मी शेजार लिहिले बघा परत फिफ्टी टूला मी काय केलो ट्वेंटी सिक्सने डिवाईड केलो ट्वेंटी सिक्सने डिवाईड केल्यानंतर रिमाइंडर किती आलं झिरो आलं परत त्या टूला परत त्या ट्वेंटी सिक्सला टू डिवाईड केलो रिमाइंडर झिरो आलं परत त्या टूला मी थर्टीने डिवाईड केलो टू सिक्स जा टुवेल म्हणजे थर्टीन मायनस ट्वेल्व किती येते व रिमाइंडर वन अगेन सिक्सला मी टूनं डिवाईड केलो थ्री आलं आता बघा टू आता तिथं थ्री आलेलं आहे परत मी काय करतो थ्रीला टूनं डिवाईड करतो म्हणजे टू वन जा टू म्हणजे थ्री मायनस टू इज वन आले बघा रिमाइंडर वन आले बघा लक्षात ठेवा रिमाइंडर काय आलं आहे वन आलं आहे आणि इथलं जे काय वन आहे तर ते खालचं वन मी आहे तसं लिहिलेलं आहे सो काइंडली टेक नोट ऑफ इट म्हणजे माझा आन्सर काय आलो उलटं वाचायचं उलटं रिवर्स ऑर्डरमध्ये आन्सर घ्यायचं वन वन झिरो वन झिरो झिरो वन नाव गो टू द नेक्स्ट एक्झाम्पल सेवन एट सिक्स या सेवन एट सिक्सला मी काय केलं डिव्हिजन करत आलो बघा डिव्हिजन करत आल्यानंतर मी सगळं सिस्टमॅटिकली माझे रिमाइंडर काय काय ते मी रिमाइंडर माझ्या राईट साईडला मी लिहिलेलं आहे आणि राईट साईडला सगळं व्यवस्थित करत आल्यानंतर रि आपल्याला आन्सर कसं घ्यायचं बोललो मी यू हॅव टू टेक द आन्सर इन रिवर्स ऑर्डर सो वॉट वॉट इज युअर आन्सर युअर आन्सर कम्स वन वन ट्रिपल झिरो वन डबल झिरो वन झिरो दिस इज द आन्सर ऑफ सेवन एट सिक्स अगेन टेक द नेक्स्ट एक्झाम्पल कन्वर्ट द सिक्स टू फाईव्ह डेसिमल नंबर इन टू बायनरी मग सिक्स टू फायचं मी काय केलो बघा डिव्हिजन केलो बघा सिक्स टू फायला टूनं डिवाईड डिवाई केलं माझं क्वेश्चन किती आलं थ्री वन टू आलं थ्री वन टू म्हणजे रि माझं रिमाइंडर किती आलं वन आलं ते वन मी शेजार लिहिलं परत थ्री वन टूला मी काय केलो टूनं न डिवाईड केलो वन फिफ्टी सिक्स आलं रिमाइंडर झिरो आलं आणि अशा पद्धतीने मी करत गेलेलो आहे हे सम तुमच्या समोरच आहे सगळं मी केलेलं आहे मी मी हे तुम्हाला मी इमेजेस का दाखवतो आहे जेणेकरून तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील आणि डिव्हिजन केल्यानंतर रिमाइंडर काय येते वन येते का झिरो येते आणि ते कशा पद्धतीने लिहायचं म्हणून मी मुद्दाम इमेजेस टाकले होते मित्रांनो आय होप यू आर अंडरस्टँडिंग और आर ऑन द यू आर ऑन द राईट ट्रॅक मग हे डिव्हिजन केल्यानंतर माझा आन्सर काय आलं बघा सगळं माझा आन्सर मला कसं घ्यायचं आहे रिव्हर्स ऑर्डरमध्ये घ्यायचं आहे रिव्हर्स ऑर्डरमध्ये माझा आन्सर काय ते वन झिरो झिरो ट्रिपल वन ट्रिपल झिरो वन त्यानंतर नेक्स्ट वन फोर ट्वेंटी फोर ट्वेंटीला मी परत डिवाईड केलो बघा फोर ट्वेंटीला मी टूनं न डिवाईड करत गेल्यानंतर माझं रिमाइंडर काय काय आलेलं आहे आणि क्वेश्चन काय काय आलेलं आहे हे सगळं अगदी मी व्यवस्थित टाकलेलं आहे त्या पद्धतीनं हे आलेलं आहे आणि तुम्हाला आन्सर काय करायचा आहे वन वन झिरो वन झिरो झिरो वन झिरो झिरो हे असं तुमचा आन्सर आलेला आहे आणि परत टू वन टूचं एक्झाम्पल घेतले बा यू मी हे जे एक्झाम्पल जे काय मी घ्यालो ना हे एक्झाम्पल मी तर म्हणतो तुम्ही मी जे एक्सप्लेनेशन करत असतो त्या एक्सप्लेनेशनप्रमाणे तुम्ही वयवरती जर केलंत ना इट विल बी व्हेरी व्हेरी क्लिअर आणि तुमचे डाऊट कायमचे क्लिअर होतील मी नंतरनं करेन नंतरनं अभ्यासाला बसेल असं कधीही होत नसतंय मित्रांनो तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो एक तर अभ्यासाचा गॅप तुमचा चांगला मोठा पडलेला आहे मार्चपासून अलग लक्षात म्हणून मी म्हणतो आता तुमचा सेकंड तुम्ही यू ऑल द स्टुडंट्स आर वेरी वेरी लकी यू हॅव गॉन टू सेकंड इयर डोंट वेस्ट द टाईम टेक द बुक टेक द पेन अँड स्टार्ट द एक्झाम्पल्स विथ मी मी जे एक्झाम्पल घेतो का नाही तुमच्या वहीवरती पाहिजेच बघा आणि मी तर म्हणतो तुम्ही स्वतः ते एक्झाम्पल सोडवा आणि माझ्या इमेजेसबरोबर टॅली करा मग तुम्हाला जास्त आनंद होईल की होय खरंच मला सुद्धा एक्झाम्पल्स येतात पर त्यानंतर मी होमवर्कला एक्झाम्पल दिलेत बघा खाली चार पाच एक्झाम्पल दिलेत होमवर्कला टू कन्वर्ट द डेसिमल टू बायनरी कोणते कोणते हे होमवर्कला मी एक्झाम्पल दिलेत सेवन्टीन ट्वेंटी फोर सिक्स्टी वन नाईंटी थ्री आणि फिफ्टी सेवन सो सो दीज आर द

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत आपण जे काही एक्झाम्पल्स केले की ज्याच्यामध्ये पॉईंट नव्हतं आता आपण काय करू पॉईंट असलेला डेसिमल नंबर घेऊ आणि ते कसं सोडवायचं तेही ते तुम्हाला सांगतो एक एक्झाम्पल घेतले मी झिरो पॉईंट फॉर्टी टू बघा लक्षात ठेवा बरेच विद्यार्थ्यांना ये हे येत नाही ते तुम्हाला मी सांगालो झिरो पॉईंट फॉर्टी टू हा डेसिमल नंबर आहे आणि मला काय करायचं आहे याचं बायनरीमध्ये कन्वर्जन करायचं आहे बायनरीमध्ये कन्व्हर्जन करत असताना आपला टू न डिवाईड करायचं नाही आपला टू न मल्टिप्लाय करायचं आहे मित्रांनो काइंडली टेक नोट ऑफ इट जर समजा तुम्हाला पॉईंट्स एक्झाम्पल जर ले ले, तर तुम्हाला टू न मल्टिप्लाय करायचं आहे समजा तुम्हाला पॉईंट नसलेला डिसेमिल नंबर आलं तर तुम्हाला टू न डिवाईड करायचं आहे लक्षात घ्या आता झिरो पॉईंट फॉर्टी टू आहे टू न मल्टिप्लाय केलं माझा आन्सर काय आलं झिरो पॉईंट एटी फोर आलं झिरो पॉईंट एटी फोर आलं आहे ना झिरोला मी बाजूला काढले बघा झिरोला बाजूला काढल्यावर झिरो मी इकडे साईडला लिहिले परत झिरो पॉईंट एटी फोरला काय करायचं टू न मल्टिप्लाय करायचं टूनं मल्टिप्लाय केल्यावर माझा आन्सर काय आलं वन पॉईंट सिक्स्टी एट आलं बघा वन पॉईंट सिक्स्टी एट आलं आहे ना वनला बाजूला घ्या वनला बाजूला घेतल्यानंतर परत काय झिरो पॉईंट सिक्स्टी एट येते त्या झिरो पॉईंट सिक्स्टी एटला परत टूनं मल्टिप्लाय करायचं यू विल गेट वन पॉईंट सिक्स्टी थ्री वनला साईडला घ्या परत वन झिरो पॉईंट सिक्स्टी थ्रीला टूनं मल्टिप्लाय केल्यावर झिरो पॉईंट सेवन्टी टू येते झिरोला साईडला घ्या परत झिरो पॉईंट सेवन्टी टू इंटू टू न मल्टिप्लाय तुम्हाला आन्सर काय येत आहे वन पॉईंट फॉर्टी फोर परत वनला जर साईडला घेतल्यात तर लक्षात ठेवा या पॉईंटमध्ये आन्सर तुम्हाला कसं घ्यायचं आहे तुम्हाला आन्सर असेंडिंग ऑर्डरमध्ये घ्यायचं आहे म्हणजे असेंडिंग ऑर्डरमध्ये माझा आन्सर काय आहे बघा झिरो वन वन झिरो वन असं तुमचा आन्सर येत आहे आणि लिहायची पद्धत म्हणून बघा मी कशी लिहिलेली आन्सर झिरो पॉईंट फॉर्टी टू आहे ना पॉईंटला आपल्याला विसरायचं नाही आहे पॉईंटला आपल्याला विसरायचं नाही आहे आलेलं आन्सर हे अस्सनिंग ऑर्डरमध्ये लिहायचं आहे म्हणजे झिरो पॉईंट झिरो वन जुरो वन झिरो वन आणि लक्षात ठेवा तुम्ही मला तुम्ही मला एक प्रश्न विचारू शकता की सर ह्या पॉईंट नंबरला मी टूनं किती वेळा मल्टिप्लाय करायचं आहे लक्षात ठेवा टूनं तुम्हाला फक्त पाच वेळा मल्टिप्लाय करायचं आहे तुमचं आन्सर काही काही आहे ना झिरो येऊ दे किंवा वन येऊ दे यू हॅव टू मल्टिप्लाय दॅट फ्रॅक्शन नंबर फॉर फाईव्ह टाईम्स बाय टू मग हे मी एक्झाम्पल घेतलं बघा झिरो पॉईंट सिक्स ट्वेंटी फाय आहे परत झिरो पॉईंट थ्री सेवन्टी फाय हे नंबर घेतले आहेत आता इथं मी टूनं मल्टिप्लाय टू टूला मी तीननं मल्टिप्लाय केलेलं आहे पण तुम्ही पाच वेळा करा म्हणजे यू विल गेट द प्रॉपर आन्सर आता सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम्पल जर आपल्याला घ्यायचं झालं तर एटी फाय पॉईंट सिक्स्टी थ्री हा नंबर आहे एटी थ्री एटी फाईव्ह पॉईंट सिक्स्टी थ्री हा डेसिमल नंबर मी काय करतो बायनरी माय बायनरीमध्ये कन्वर्जन करतो मग बायनरीमध्ये कन्वर्जन करत असताना एटी फायला बाजूला घ्या आणि पॉईंट सिक्स सी थ्रीला बाजूला घ्या मग एटी फाय नंबर जो आहे का नाही एटी फाय नंबर आपण काय करायचं मित्रांनो आपल्या पहिल्यासारख्या पद्धत करायचं म्हणजे त्याला टूर ने डिवाईड करायचं म्हणजे त्याला टूर न डिवाइड करायचं म्हणजे ह्याला टू न ज्या वेळेला करतो टू न ज्यावेळेला आपण डिवाईड करतो त्यावेळेला तुमच्या समोर आहे बघा तुमच्या समोर आलेलं आहे हे मी एटी फायवला टू ने डिवाईड करत गेलो तर फॉर्टी टू आलेला आहे ट्वेंटी वन आलेला आहे टेन आले आणि त्याचे जे काही रिमाइंडर आहे तर त्याचे रिमाइंडर मी साईडला लिहिलेलं आहे साईडला म्हणजे तुमचं एटी फायचा आन्सर काय आला बघा रिव्हर्स ऑर्डर ना वन झिरो वन झिरो वन झिरो वन हे एटी फायचं डिव्हिजन आलेलं आहे आता राहिला प्रश्न झिरो पॉईंट सिक्स्टी थ्री झिरो पॉईंट सिक्स्टी थ्रीला आपण काय करायचं टू न मल्टिप्लाय करायचं किती वेळा मल्टिप्लाय करायचं पाच वेळा आणि हे मी तुमच्यासमोर केलेलं आहे बघा मग टू नं मल्टिप्लाय करत गेल्यावर माझा आन्सर काय आहे बघा असेंडिंग ऑर्डर ना असेंडिंग ऑर्डर ना म्हणजे वन झिरो वन झिरो झिरो मग हे दोन्ही जे काय प एटी फायचं आलेलं बायनरी आणि झिरो पॉईंट सिक्स्टीचं आलेली आलेलं बायनरी बघा मी कसं जोडलं आहे बघा परंतु एटी फायचं बायनरी लिहायचं नंतरनं पॉईंट सिक्स्टीचं बायनरी लिहायचं पण लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉईंट घालायला विसरायचं नाही पॉईंट जेतो होता एटी फायनंतर पॉईंट होता ना एटी फायच्या बायनरी नंतरनं तुम्हाला कंपल्सरी पॉइंट हे लिहायचंच आहे हे होतं आजचं संपूर्ण कन्सेप्ट डेसिमल टू बायनरीचं कन्वर्जनचे एक्झाम्पल तुम्हाला मी घेतलेले आहेत आय होप यू हॅव अंडरस्टूड द कन्सेप्ट सो आय रिक्वेस्ट ऑल द स्टुडंट सो काइंडली द एक्झाम्पल तुम्ही जोपर्यंत एक्झाम्पल वहीमध्ये सॉल्व करत नाही तोपर्यंत तुम्हाला हे एक्झाम्पल व्यवस्थितरित्या कळणार नाहीत म्हणून मित्रांनो चांगलं व्यवस्थित सिन्सिअरली सॉल्व करा सॉल्व्ह करून तुमचे सॉल्व्ह केलेले एक्झाम्पलचे इमेजेस मला टाका ग्रुपवरती म्हणजे मला सुद्धा कळेल की येस यू आर ऑन द राईट ट्रॅक सो दिस वॉज द कन्सेप्ट ऑफ कन्वर्जन ऑफ डेसिमल टू बायनरी आय होप यू हॅव अंडरस्टूड प्रॉपरली सो थँक्यू यू व्हेरी मच स्टे होम स्टे रेफ आणि लक्षात ठेवा घराबाहेर पडू नका सध्या करोनाचं सिच्युएशन काय आहे हे आपल्याला माहिती आहे म्हणून कृपा करून घरीच राहा घरातच राहा घराबाहेर पडू नका स्वतःची आणि आपल्या पालकांची का आपल्या आईवडिलांची काळजी घ्या थँक्यू व्हेरी मच हॅलो फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स आज आपलं दुसरं ले दुसरं लेक्चर चालू आहे डी टीचं आपण गेल्या लेक्चरला पण काय पाहिलं नंबर सिस्टम पाहिले आणि त्या नंबर सिस्टममध्ये जे आहे तर ते नंबर सिस्टममध्ये टाईप्स कोणते होते बायनरी नंबर सिस्टम ऑक्टेल नंबर सिस्टम डेसिमल नंबर सिस्टम आणि हेक्सा डेसिमल नंबर सिस्टम असे चार टाईपचे नंबर सिस्टम आपण स्वतः पाहिलेले आहेत त्यानंतरनं लक्षात ठेवा प्रत्येक नंबर सिस्टमला जो आहे तर तो एक बेस असतो बायनरीचा बेस किती टू ऑक्टेलचा बेस किती एट ऑक्टेल ऑक्टेल म्हणजे आठ म्हणून त्याला बेस आठ आहे डेसिमल डेसिमल डेसी डेसी म्हणजे दहा असलेलं म्हणून त्याचा बेस दहा आहे बघा आणि हेक्सा डेसिमल हेक्सा हेक्सा म्हणजे सोळा म्हणून याचा बेस किती आहे सिक्स्टीन आहे सो दीज आर द बेस ऑफ द नंबर सिस्टम त्यानंतरनं आपण काल आपण एक टाईप पाहिला होता डेसिमल टू बायनरी कन्वर्जन ते डेसिमल टू बायनरी कन्वर्जन कन्वर्जनमध्ये मी काय केले होते दोन एक्झाम्पल घेतले होते ते दोन एक्झाम्पल मला बरेच विद्यार्थ्यांची एक मेसेज आले की सर तुम्ही हे नंबर जे आहेत त्यातून एक्झाम्पल्स अजून तुम्ही जास्त घ्या म्हणजे आमचा अजून डाउट्स चांगले क्लिअर होतील त्यातले एक मग त्याच्यावर मी काय करतो आहे आज एक एग जास्त एक्झाम्पल घेतो आहे डेसिमल टू बायनरी कन्वर्जनचे म्हणजे जेणेकरून तुमचा कन्सेप्टच क्लिअर होईल लक्षात ठेवा ज्यावेळेला एखाद्या डेसिमल नंबरला आपल्याला बायनरीमध्ये कन्वर्जन करायचं असतंय तर त्यावेळेला आपल्याला टू ने डिवाईड करायचं आहे मी अजून एकदा रिपीट करतो वेन एवर यू आर कन्व्हर्टिंग वेनेवर यू आर कन्व्हर्टिंग द डेसिमल नंबर डेसिमल नंबर इन टू बायनरी वी हॅव टू डिवाईड द नंबर बाय टू सो लेट्स टेक द एक्झाम्पल द एक्झाम्पल इज वन झिरो फाईव्ह वन झिरो फाईव्ह हा डेसिमल नंबर आहे ह्या वन झिरो फायवला मी काय केलो टूने डिवाईड केलो मी तर शेजारी मी सगळं डिव्हिजन मांडले बघा टूनं डिवाईड केल्यानंतर ना कुठले नंबर्स आले कुठलं क्वेश्चन आलेलं आहे आणि रिमाइंडर काय आलेलं आहे हे नीट पाहून घ्या व्यवस्थित बघा वन झिरो फायला मी ज्या वेळेला टूनं डिवाईड करतो माझं क्वेश्चन किती आहे ते फिफ्टी से फिफ्टी टू सो so, रिमाइंडर इज वन तो वन मी शेजार हजार लिहिले बघा परत फिफ्टी टूला मी काय केलो ट्वेंटी सिक्सने डिवाईड केलो ट्वेंटी सिक्सनं डिवाईड केल्यानंतर रिमाइंडर किती आलं झिरो आलं परत त्या टूला परत त्या ट्वेंटी सिक्सला टूनं डिवाईड केलो रिमाइंडर झिरो आलं परत त्या टूला मी थर्टीनं डिवाईड केलो टू सिक्स जा टुवेल् म्हणजे थर्टीन मायनस ट्वेल किती आहे तेव्हा रिमाइंडर वन अगेन सिक्सला मी टूनं डिवाईड केलो थ्री आलं आता बघा टू आता तिथं थ्री आलेलं आहे परत मी काय करतो थ्रीला टू न डिवाइड करतो म्हणजे टू वन जा टू म्हणजे थ्री मायनस टू इज वन आलं बघा रिमाइंडर वन आलं बघा लक्षात ठेवा रिमाइंडर काय आलं आहे वन आलं आहे आणि इथलं जे काय वन आहे तर ते खालचं वन मी आहे तसं लिहिलेलं आहे सो काइंडली टेक नोट ऑफ इट म्हणजे माझा आन्सर काय आलं उलटं वाचायचं उलटं रिवर्स ऑर्डरमध्ये आन्सर घ्यायचं वन वन झिरो वन झिरो झिरो वन नाव गो टू द नेक्स्ट एक्झाम्पल सेवन एट सिक्स या सेवन एट सिक्सला मी काय केलं डिव्हिजन करत आलो बघा डिव्हिजन करत आल्यानंतर मी सगळं सिस्टमॅटिकली माझ्या रिमाइंडर काय काय ते मी रिमाइंडर माझ्या राईट साईडला मी लिहिलेलं ले आहे आणि राईट साईडला सगळं व्यवस्थित करत आल्यानंतर ना आपल्याला आन्सर कसं घ्यायचं बोललो मी यू हॅव टू टेक द आन्सर इन रिवर्स ऑर्डर सो वॉट वॉट इज युअर आन्सर युअर आन्सर कम्स वन वन ट्रिपल झिरो वन डबल झिरो वन झिरो दिस इज द आन्सर ऑफ सेवन एट सिक्स अगेन टेक द नेक्स्ट एक्झाम्पल कन्वर्ट द सिक्स टू फाईव्ह डेसिमल नंबर इन टू बायनरी मग सिक्स टू फायचं मी काय केलं बघा डिव्हिजन केलो बघा सिक्स टू फायला टूनं डिवाईड डिवाइड केलो माझं क्वेश्चन किती आलं थ्री वन टू आलं थ्री वन टू म्हणजे रि माझं रिमाइंडर किती आलं वन आलं ते वन मी शेजार लिहिलं परत थ्री वन टूला मी काय केलो टूनं डिवाईड केलो वन फिफ्टी सिक्स आलं रिमाइंडर झिरो आलं आणि अशा पद्धतीने मी करत गेलेलो आहे हे सम तुमच्या समोरच आहे सगळं मी केलेलं आहे मी मी हे तुम्हाला मी इमेजेस का दाखवतो आहे जेणेकरून तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील आणि डिव्हिजन केल्यानंतर रिमाइंडर काय येते वन येते का झिरो येते आणि ते कशा पद्धतीने लिहायचं म्हणून मी मुद्दा मी इमेजेस टाकले होते मित्रांनो आय होप यू आर अंडरस्टँडिंग और आर ऑन द यू आर ऑन द राईट ट्रॅक मग हे डिव्हिजन केल्यानंतर माझा आन्सर काय आलं बघा सगळं माझा आन्सर मला कसं घ्यायचं आहे रिव्हर्स ऑर्डरमध्ये घ्यायचं आहे रिव्हर्स ऑर्डरमध्ये माझा आन्सर काय ते वन हो? झिरो झिरो ट्रिपल वन ट्रिपल झिरो वन त्यानंतर नेक्स्ट वन फोर ट्वेंटी फोर ट्वेंटीला मी परत डिवाईड केलो बघा फोर ट्वेंटीला मी टूनं न डिवाईड करत गेल्यानंतर माझं रिमाइंडर काय काय आलेलं आहे आणि क्वेश्चन काय काय आलेलं आहे हे सगळं अगदी मी व्यवस्थित टाकलेलं आहे त्या पद्धतीनं हे आलेलं आहे आणि तुम्हाला आन्सर काय करायचा आहे वन वन झिरो वन झिरो झिरो वन झिरो झिरो हे असं तुमचा आन्सर आलेला आहे आणि परत टू वन टूचं एक्झाम्पल घेतले बा यू मी हे जे एक्झाम्पल जे काय मी घ्यालो ना हे एक्झाम्पल मी तर म्हणतो तुम्ही मी जे एक्सप्लेनेशन करत असतो त्या एक्सप्लेनेशनप्रमाणे तुम्ही वयवरती जर केलंत ना इट विल बी व्हेरी व्हेरी क्लिअर आणि तुमचे डाऊट कायमचे क्लिअर होतील मी नंतर, न नंतर ना करेन नंतर अभ्यासाला बसेल असं कधीही होत नसतंय मित्रांनो तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो एक तर अभ्यासाचा गॅप तुमचा चांगला मोठा पडलेला आहे मार्चपासून अलग लक्षात म्हणून मी म्हणतो आता तुमचा सेकंड तुम्ही यू ऑल द स्टुडंट्स आर वेरी वेरी लकी यू हॅव गॉन टू सेकंड इयर डोंट वेस्ट द टाईम टेक द बुक टेक द पेन अँड स्टार्ट द एक्झाम्पल्स विथ मी मी जे एक्झाम्पल घेतो का नाही तुमच्या वहीवरती पाहिजेच बघा आणि मी तर म्हणतो तुम्ही स्वतः ते एक्झाम्पल सोडवा आणि माझ्या इमेजेसबरोबर टॅली करा मग तुम्हाला जास्त आनंद होईल की होय खरंच मला सुद्धा एक्झाम्पल्स येतात पर त्यानंतर मी होमवर्कला एक्झाम्पल दिलेत बघा खाली चार पाच एक्झाम्पल दिलेत होमवर्कला टू कन्वर्ट द दे डेसिमल टू बायनरी कोणते कोणते हे होमवर्कला मी एक्झाम्पल दिलेत सेवन्टीन ट्वेंटी फोर सिक्स्टी वन नाईंटी थ्री आणि फिफ्टी सेवन सो सो दीज आर द

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत आपण जे काही एक्झाम्पल्स केले आहे की ज्याच्यामध्ये पॉईंट नव्हता आता का आपण काय करू पॉईंट असलेल्या डेसिमल नंबर घेऊ आणि ते कसं सोडवायचं तेही ते तुम्हाला सांगतो एक एक्झाम्पल घेतले मी झिरो पॉईंट फॉर्टी टू बघा लक्षात ठेवा बरेच विद्यार्थ्यांना हे येत नाही ते तुम्हाला मी सांगालो झिरो पॉईंट फॉर्टी टू हा डेसिमल नंबर आहे आणि मला काय करायचं याचं बायनरीमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे बायनरीमध्ये कन्व्हर्जन करत असताना आपला टू न डिवाईड करायचं नाही आपल्याला टूनं मल्टिप्लाय करायचं आहे मित्रांनो काइंडली टेक नोट ऑफ इट जर समजा तुम्हाला पॉईंटचं एक्झाम्पल जर आलं तर तुम्हाला टूनं मल्टिप्लाय करायचं आहे समजा तुम्हाला पॉईंट नसलेला डिसिमल नंबर आलं तर तुम्हाला टूनं न डिवाईड करायचं आहे लक्षात घ्या आता झिरो पॉईंट फॉर्टी टू आहे टूनं मल्टिप्लाय केलं माझा आन्सर काय आलो झिरो पॉईंट एटी फोर आलं झिरो पॉईंट एटी फोर आलं ना झिरोला मी बाजूला काढले बघा झिरोला बाजूला काढल्यावर झिरो मी इकडे साईडला लिहिले परत झिरो पॉईंट एटी फोरला काय करायचं टूनं मल्टिप्लाय करायचं टूनं मल्टिप्लाय केल्यावर माझा आन्सर काय आला वन पॉईंट सिक्स्टी एट आलं बघा वन पॉईंट सिक्स्टी एट आला आहे ना वनला बाजूला घ्या वनला बाजूला घेतल्यानंतर परत काय झिरो पॉईंट सिक्स्टी एट येते त्या झिरो पॉईंट सिक्स्टी एटला परत टू मल्टिप्लाय करायचं यू विल गेट वन पॉईंट सिक्स्टी थ्री वनला साईडला घ्या परत वन झिरो पॉईंट सिक्स्टी थ्रीला टूनं मल्टिप्लाय केल्यावर झिरो पॉईंट सेवन्टी टू येते झिरोला साईडला घ्या परत झिरो पॉईंट सेवन्टी टू इंटू टू न मल्टिप्लाय तुम्हाला आन्सर काय येत आहे वन पॉईंट फॉर्टी फोर फौर्ट परत वनला जर साईडला ले घेतल्यात तर लक्षात ठेवा या पॉईंटमध्ये आन्सर तुम्हाला कसं घ्यायचं तुम्हाला आन्सर असेंडिंग ऑर्डरमध्ये घ्यायचं आहे म्हणजे असेंडिंग ऑर्डरमध्ये माझा आन्सर काय आहे बघा झिरो वन वन झिरो वन असं तुमचा आन्सर येत आहे आणि लिहायची पद्धत म्हणून बघा मी कशी लिहिलेली आहे आन्सर झिरो पॉईंट फॉर्टी टू आहे ना पॉईंटला आपल्याला विसरायचं नाही आहे पॉईंटला आपल्याला विसरायचं नाही आहे आलेलं आन्सर हे असनिंग ऑर्डरमध्ये लिहायचं आहे म्हणजे झिरो पॉईंट झिरो वन जुरो वन झिरो वन आणि लक्षात ठेवा तुम्ही मला तुम्ही मला एक प्रश्न विचारू शकता की सर ह्या पॉईंट नंबरला मी टूनं किती वेळा मल्टिप्लाय करायचं आहे लक्षात ठेवा टूनं तुम्हाला फक्त पाच वेळा मल्टिप्लाय करायचं आहे तुमचं आन्सर काही काही आहे ना झिरो येऊ दे किंवा वन येऊ दे यू हॅव टू मल्टिप्लाय दॅट फ्रॅक्शन नंबर फॉर फाईव्ह टाईम्स बाय टू मग हे मी एक्झाम्पल घेतलं बघा झिरो पॉईंट सिक्स ट्वेंटी फाय आहे परत झिरो पॉईंट थ्री सेवन्टी फाय हे नंबर घेतले आहेत आता इथं मी टूनं मल्टिप्लाय टू टूला मी तीननं मल्टिप्लाय केलेलं आहे पण तुम्ही पाच वेळा करा म्हणजे यू विल गेट द प्रॉपर आन्सर आता सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम्पल जर आपल्याला घ्यायचं झालं तर एटी फाय पॉईंट सिक्स्टी थ्री हा नंबर आहे एटी थ्री एटी फाईव्ह पॉईंट सिक्स्टी थ्री हा डेसिमल नंबर मी काय करतो बायनरी माय बायनरीमध्ये कन्वर्जन करतो मग बायनरीमध्ये कन्वर्जन करत असताना एटी फायला बाजूला घ्या आणि पॉईंट सिक्स सी थ्रीला बाजूला घ्या मग एटी फाय नंबर जो आहे का नाही एटी फाय नंबर आपण काय करायचं मित्रांनो आपल्या पहिल्यासारख्या पद्धत करायचं म्हणजे त्याला टू डिवाईड करायचं म्हणजे त्याला टू डिवाईड डिवाइड करायचं म्हणजे ह्याला टू न ज्या डिवाइड डिवाईड करतो टू न ज्यावेळेला आपण डिवाईड करतो त्यावेळेला समोर आहे बघा तुमच्या समोर आलेलं आहे हे मी एटी फायवला टू ने डिवाईड करत गेलो तर फोर्टी टू आलेला आहे ट्वेंटी वन आलेला आहे टेन आले आणि त्याचे जे काही रिमाइंडर आहे तर ते रिमाइंडर मी साईडला लिहिलेलं आहेत साईडला म्हणजे तुमचं एटी फायचा आन्सर काय आला बघा रिव्हर्स ऑर्डर ना वन झिरो वन झिरो वन झिरो वन हे एटी फायचं डिव्हिजन आलेलं आहे आता राहिला प्रश्न झिरो पॉईंट सिक्स्टी थ्री झिरो पॉईंट सिक्स्टी थ्रीला आपण काय करायचं टू न मल्टिप्लाय करायचं किती वेळा मल्टिप्लाय करायचं पाच वेळा आणि हे मी तुमच्यासमोर केलेलं आहे बघा मग टू नं मल्टिप्लाय करत गेल्यावर माझा आन्सर काय आहे बघा असेंडिंग ऑर्डर ना असेंडिंग ऑर्डर ना म्हणजे वन झिरो वन झिरो झिरो मग हे दोन्ही जे काय प एटी फायचं आलेलं बायनरी आणि झिरो पॉईंट सिक्स्टीचं आलेली आलेलं बायनरी बघा मी कसं जोडलं आहे बघा परंतु एटी फायचं बायनरी लिहायचं नंतरनं पॉईंट सिक्स्टीचं बायनरी लिहायचं पण लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉईंट घालायला विसरायचं नाही पॉईंट जेतो होता एटी फायनंतर पॉईंट होता ना एटी फायच्या बॅनेरीनंतरनं तुम्हाला कंपल्सरी पॉइंट हे लिहायचंच आहे हे हे होतं आजचं संपूर्ण कन्सेप्ट डेसिमल टू बायनरीचं कन्व्हर्जनचे एक्झाम्पल तुम्हाला मी घेतलेले आहेत आय होप यू हॅव अंडरस्टूड द कन्सेप्ट सो आय रिक्वेस्ट ऑल द स्टुडंट सो काइंडली सॉल्व द एक्झाम्पल तुम्ही जोपर्यंत एक्झाम्पल वहीमध्ये सॉल्व करत नाही तोपर्यंत तुम्हाला हे एक्झाम्पल व्यवस्थितरित्या कळणार नाही म्हणून मित्रांनो चांगलं व्यवस्थित सिन्सिअरली सॉल्व करा सॉल्व करून तुमचे सॉल्व्ह केलेले एक्झाम्पलचे इमेजेस मला टाका ग्रुपवरती म्हणजे मला सुद्धा कळेल की येस यू आर ऑन द राईट ट्रॅक सो दिस वॉज द कन्सेप्ट ऑफ ऑफ कन्वर्जन ऑफ डेसिमल टू बायनरी आय होप यू हॅव अंडरस्टूड प्रॉपरली सो थँक यू व्हेरी मच स्टे होम स्टे रेफ आणि लक्षात ठेवा घराबाहेर पडू नका सध्या करोनाचं सिच्युएशन काय आहे हे आपल्याला माहिती आहे म्हणून कृपा करून घरीच राहा घरातच राहा घराबाहेर पडू नका स्वतःची आणि आपल्या पालकांची का आपल्या आईवडिलांची काळजी घ्या थँक्यू व्हेरी मच